आणि मी ऐकलं होतं या किल्ल्यावर येण्यासाठी अशी मळलेली वाट नाही आहे, पण तसं काही वाटलं नाही, वाट आहे, तुम्ही रस्ता काही चुकणार नाही काही नाही आणि सोपी वाटे त्याच्यामुळे येऊ शकता। नमस्कार मित्रांनो, मी रोशन गांधी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण सोनगड बघितला, आता आपण आलो आहे पर्वतगडावरती। आणि सोनगड आणि पर्वतगड हे दोन्ही एका दिवसात करता येऊ शकता। तुम्ही पाठीमागे बघताय सोनगड आणि इकडे आहे पर्वतगड। तर सोनगडापासूनच इकडे वरती यावं लागतं, ते काही वस्ती आहे, तिथूनच आपली पर्वतगडाची वाटचाल चालू होते। आणि पर्वतगडाला तसा प्रॉपर रस्ता वगैरे नाही आहे, वाळलेले पायवाट आहे, पायऱ्या वगैरे असं काही नाही आहे, त्यामुळे आपल्याला वाट शोधत जायचं आहे। ठीक आहे, आपण जाऊ। झरने के पास नहीं जाना, लेकिन मैं तो आया, मैं नहीं माना तेरी बात। ये झरना थोड़ी नहीं है, ये झरना है, तो दिख रहा है, ये खेत का पानी आ रहा है। सोनगढ़ व पर्वतगढ़ एक अपरिचित किले सिन्नर तालुक्या रंग हि पट्टा रंग मध्य मजे कलसुबाई की उपरंग जी दक्षिण उत्तर है त्या रंगीत ये। सोनगढ़ व पर्वतगढ़ हे दोन्ही किले सोनवाड़ी गावाजवळ बसलेले आहे। तर पर्वतगडावरती जाण्यासाठी सोनेवाडी गावातून पण रस्ता आहे, परंतु आम्ही सोनगड करून आलो त्यामुळे आम्ही ह्याच वाटेनेवरती जायला सुरुवात केली। गडाच्या दिशेने जाताना घराजवळ एक छोटासा बगीचा दिसला, तर मागे येऊन पुन्हा शूट केलं। किल्ल्याविषयी बोलायला गेलं तर किल्ल्याचा प्रकार गिरिदुर्ग असून किल्ल्याची श्रेणी ही सोपी आहे व किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची 2710 फूट इतकी आहे। आणि किल्ल्याच्या इतिहासाविषयी बोलायचं ठरलं तर हा किल्ला टेहळणीचा किल्ला म्हणून होता। तर वरती हौद, एक छोटीशी गुहा आणि 2-3 पाण्याचे टाके इतके अवशेष आपल्याला बघायला मिळतात। आपल्याला समोर ही पाऊलवाट दिसते, या दिशेने आपल्याला पुढे जायचं आहे। आता आपण पठारावरती आलो आहे आणि डाव्या बाजूला पण काही डोंगर दिसतोय, तर आपल्याला त्या साईडला न जाता आपल्या उजव्या बाजूला इकडे दिसतोय इथे, तर आपल्याला या साईडनेच पुढे जायचं आहे। पुढे गुहा वगैरे काय लागणार आहे, तर त्या बघू आता पुढे जाऊन। चलो, या कडेला आपल्या डाव्या बाजूला ठेवून पुढे जायचंय। वरती इथं काय बघू दिसतंय नाही सांगता येणार, आपण पुढे जाऊया। या अशा छोट्याशा पाऊलवाटेने आपल्याला वरती जायचंय। मी पण ऐकलं होतं या गडावरती येण्यासाठी अशी पाऊलवाट नाही आहे मळलेली वगैरे, तर तसं काही नाही, पाऊलवाट मळलेली आहे, फक्त पायऱ्या नाही आहे, याला काही अडचण नाही किल्ल्यावरती। आणि इथं गुहा आहे, तर गुहा जाऊन बघू आपण। चलना आहे ना? हां चलो, रास्ता आहे, मिल जाएंगे। चलो, राइट में आ जाओ। चलो, खतरनाक है।
कोई नहीं कोई नहीं, घास को पकड़ो अच्छे से, बरीच मेहनत करून आपण वरती आलोय. बघतो तर काय गुहा एकदम छोटीशी आहे. चला आता परत खाली जाऊ, तिकडे वर जावं लागेल. आपला आता गडमाथा जवळच आलाय. गडमाथ्यावर जाऊन बघू. आपल्याला तसं किल्ल्यावर फार अजून काही औषध दिसले नाहीये. ती गुहा होती ती पण छोटीच होती. बघू आता पाणी टाके वगैरे आहे असं ऐकलंय, तर आपल्याला शोधावं लागतील ते. आपण आता परतगडाच्या सरोज डागवरती आलोय. पाठीमागे दिसतोय तो सोनगड आहे. इकडे मग मोठा तलाव आहे पाण्याचा, तिकडे जाऊ आपण. बाकी फार तसे अवशेष काही दिसत नाहीये. चलो उजव्या निघाय ना. हा एक मोठा हौद आहे, याच्या व्यतिरिक्त मला किल्ल्यावर परत काही औषध दिसले नाहीये. तर आता आपली वाटचाल खाली होणार आहे पुन्हा. पण आता पूर्ण किल्ला एक्सप्लोअर करून आलो, काही औषध सापडायचा प्रयत्न केला पण कुठे काही जास्त सापडलं नाही. ते एक पाण्याचं हौद होतं मोठा आणि ती छोटीशी गुहा होती, याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही जास्त सापडलं नाही. आता आपला या व्हिडिओचा आपण इथंच एंड करतो आहे. आता पुन्हा भेटूया आणखीन एखाद्या अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत